परिषद येईल होत हे तो हा सोपानदेवान वया नेल्या आचार्यात्री दाखवल्या तेव्हा हे परिचयात आलं. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात जळगाव लाईव्ह. मी आज उभी आहे बहिणाबाई चौधरी यांच्या घरामध्ये, कारण आज आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती, आणि याच निमित्ताने आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहे बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. आजी, स्वागत आहे तुमचं. त्यांच्या याच्याकडनंच गाणे म्हणत होते, इथे जात होतं दातार दळण दळत आणि त्या गाणं म्हणत. त्यांचा बहिणीचा मुलगा इथे शिकलेले येल होता, त्याने ते गाणे लिहून ठेवले वहीमध्ये. हे मला त्यांचं तसं काहीच साधलं नाही, मी लहान होती तेव्हा काही परिचयात येईल नव्हतं. हां, तर मग काय सांगू मी, हां तो परिचयात येईल नव्हतं. हे तो हा सोपानदेवान वया नेल्या आचार्यात्री दाखवल्या तेव्हा हे परिचयात आलं. हां, तेव्हा हे सर्व पडलेलं होतं त्यात होत्या. मोडी अक्षरामध्ये लिहिलं होत्या त्या वया. हे पेटी आहे, या पेटीतच दोन वया होत्या. तर जेव्हा बहिणाबाई वारल्या, सोपानदेव चौधरी इथे आले, त्यांना शेतीची वाटणी केली, तेव्हा त्यांना त्या वया सापडल्या, ते घेऊन गेले. मग इथं वयांसोबत अजून इतर पण सामान आहे बहिणाबाईंचा जो त्यांनी वापरलेला आहे, तर तो कसा तुम्ही आतापर्यंत जपून ठेवला आणि तो वारसा अजून याच्या पुढे कसा जपून ठेवला पाहिजे काय वाटतं? हो हो बाई, मी जपून ठेवलं, मी काय ते पोतळ्यामध्ये भरून भरून ठेवला मी. हां, तर आता ते पुढे जपूनच ठेवणार आहे. आता माझ्या नातवाला सांगितलं आले मी की हे चांगलं जपून ठेव. हा जैनीजी संतांचा वारसा जपून ठेवत आहे, त्याचा मला खूप आनंद आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके तव्हा मियते भाकर, या कवितेच्या ओळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिल्या आहेत. आज आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती, आणि त्याच निमित्ताने आज आपण आलो होतो बहिणाबाई चौधरी यांच्या घरी, त्यांच्या वाड्यात. तुम्ही देखील जळगावात आले तर नक्की एक वेळेस बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट द्या. जळगावहून गौरी, जळगाव लाईव्ह.